राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता जितेंद्र आव्हाड ने पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर के व्यंग का प्रत्युत्तर दिया, जिस पर पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। इस दौरान फडणवीस का कहना था कि जितेंद्र आव्हाड इन्हें भूलने की बीमारी हो गई है, क्योंकि महाराष्ट्र की सरकार ही इकलौती ऐसी सरकार है जिसने अब तक किसी तरह की कोई मदद नहीं की है। पत्रकारों से बातचीत करते दरमियान उन्होंने ऐसा वक्तव्य किया। मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झालेला आहे। याचं कारण महाराष्ट्राची सरकार एकमेव सरकार राज्यातली आहे ज्यांनी कुठलीच मदत केली नाही। केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज गेल्या वर्षभरामध्ये दिलं आहे, देशातल्या इतर राज्यांनी देखील पॅकेज दिला आहे। फक्त महाराष्ट्राने एक पैशाचं पॅकेज तर दिलंच नाही, पण त्याच्याऐवजी महाराष्ट्राने लोकांचे वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं याच्यावरच भर दिलेला आहे। म्हणजे या संपूर्ण कोविडमध्ये जर कुठलं एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे। आणि म्हणून काल आम्ही सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी देशभरातल्या देशांचं उदाहरण दिलं तर त्या देशांनी काय केलं हेही बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या देशांचं उदाहरण दिलं पाहिजे। मुळातच काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलं, अपेक्षा अशी होती कोविड का वाढतो आहे, तो महाराष्ट्रातच का वाढतो आहे, त्याच्यावर आम्ही काय उपाययोजना करणार आहोत, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगण्याची आवश्यकता होती। नव्हे तर आज नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंट वाढल्यानंतर त्यांची व्यवस्था सरकार काय करणार आहे, पुण्याला काय करणार आहे, किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आज पेशंटची संख्या वाढल्यानंतर तिथे बेड्स मिळत नाही आहेत, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या व्यवस्था होत नाही आहेत, या संदर्भात काय करणार आहोत, याचं उत्तर खरं म्हणजे काल द्यायला पाहिजे होतं। पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे त्यांना सल्ला देतात त्यांना उत्तर दे, यामध्ये संपूर्ण वेळ वाया घालवला। अल्टिमेटम वगैरे काय असतं, मग काल कशा करता मला समजलंच नाही, कालचं भाषण कशा करता होतं, कालच्या भाषणात काही उपाययोजना देखील सांगितल्या नाहीत, काय करणार आहे हेही सांगितलं नाही। आता 2 दिवसांनी तुम्ही बघा, काय 2 दिवसांनी बघायचं आहे, विषय एवढाच आहे, लॉकडाऊन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागतं, त्याला कोणाचा विरोध नाही आहे, पण तो अपवाद आहे, तो नियम असू शकत नाही। आणि लॉकडाऊन जर करायचं असेल तर लोकांचा विचार न करता ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी लॉकडाऊन करताना प्रत्येकाचा विचार केला, त्याच्या घरी अन्नधान्य गेलं पाहिजे, त्याच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजेत, इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा कार्यक्रम राबवला, तसा कार्यक्रम राबवा आणि त्यानंतर हा विचार करा।